Hi friends, I am Shinde teacher. Welcome in 8th standard. In this video, we are going to see unit 1 poem name of Be the Best. But before learning, we are going to solve a warming up activity. First question, have you got a prize in any competition? तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये प्राइज मिळवले आहे का बक्षीस मिळवलेले आहे का आंसर यस आई हैव गॉट अ प्राइज इन अ ड्रॉइंग एंड अ स्पीच कॉम्पिटिशन हो मी चित्रकलेच्या आणि भाषण स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन हाउ डिड यू फील ऍट दॅट टाइम बघा हा जो क्वेश्चन आहे तो पास्ट टेन्स मध्ये आहे त्यावेळेस तुमचे तुम्हाला कसे वाटले होते आंसर इट वॉज अ नाइस एक्सपीरियंस फॉर मी माझ्यासाठी तो एक छान अनुभव होता पुढचा क्वेश्चन बघा हॅव यू एवर फेल्ड इन युअर एफर्ट्स एफर्ट्स मीन्स प्रयत्न तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये अपयशी झालेले आहात का आंसर यस आय हॅव फेल्ड इन माय एफर्ट्स ऑन सम ऑकेजन ऑकेजन मीन्स प्रसंग हो मी काही प्रसंगांमध्ये माझ्या प्रयत्नांमध्ये अपयशी झालेलो आहे पुढचं क्वेश्चन बघा डू यू थिंक वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेल्युअर तुम्हाला असे वाटते का आपण यश आणि फेल्युअर मीन्स अपयश अपयश हे दोन्हीही स्वीकारले पाहिजे आन्सर येस ऑफकोर्स मीन्स अर्थातच हो अर्थातच वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस अँड फेल्युअर आपण यश आणि अपयश हे दोन्हीही स्वीकारले पाहिजे इट इज नेसेसरी टू डेव्हलप फॉर अवर पर्सनॅलिटी कारण यश आणि अपयश हे दोन्हीही आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आपली जी पर्सनॅलिटी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी लास्ट क्वेश्चन बघा व्हॉट विल बी युअर रिएक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम हा क्वेश्चन बघा फ्युचर टेन्स मध्ये म्हणजे आपल्याला आन्सर सुद्धा फ्युचर मध्ये लिहायचंय जर तुम्ही संघामध्ये सिलेक्ट झाला नाही तर तुमची प्रतिक्रिया काय असेल आन्सर आय विल फील व्हेरी सॅड आपण बघा फ्युचर मध्येच लिहिलेले आन्सर मला त्यावेळेस खूप दुःखी वाटेल बट नेक्स्ट टाइम आय विल इम्प्रूव्ह ऍट माय लेव्हल बेस्ट पण पुढच्या वेळेस मी मात्र माझ्या परीने माझ्यामध्ये सुधारणा करेन यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स आता बघा या ऍक्टिव्हिटीमध्ये जे एक शब्दांचा सेट दिलेला आहे तो तुम्हाला मोठ्याने वाचायचा आहे आणि पुढची जी सेकंड ऍक्टिव्हिटी आहे ती ह्याच ऍक्टिव्हिटीवर अवलंबून आहे बघा मग आपण तुम्हाला हे शब्द वाचायचे पण तिच्यावरची पुढची ऍक्टिव्हिटी आता आपण सोडून घेऊ रिअरेंज इच ऑफ द अबाउ सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज अँड ग्रोथ जे शब्द दिलेले आहेत जो शब्दांचा सेट आहे ते शब्द नीट वाचा आणि त्यांच्या साईजवरून त्यांच्या आकारमानावरून आणि त्यांच्या ग्रोथवरून त्यांच्या वाढीवरून त्यांचा जसे जसे ते वाढत जातात तस तसा आपल्याला क्रम लावायला सांगितलेला आहे मग आता ए मध्ये बघा रिव्हर स्ट्रीम सी ओशन हे शब्द वाचल्यानंतर यांच्यामध्ये जो लहान आहे तो शब्द अगोदर लिहायचा आणि जो मोठा आहे ते शेवटी लिहायचं म्हणजे वाढत जाणाऱ्या उतरत्या क्रमापासून तर वाढत जाणाऱ्या क्रमापर्यंत आपल्याला लिहायचंय मग आता स्ट्रीम पहिल्यांदा येईल स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे प्रवाह किंवा झरा त्यानंतर रिव्हर रिव्हर नदी सी समुद्र आणि ओशन म्हणजे महासागर त्यानंतरच बघा बी मध्ये हिल स्टोन माउंटेन रॉक आता यामध्ये या सेटमध्ये
स्टोन, स्टोन म्हणजे दगड अगोदरी, त्यानंतर रॉक, रॉक मीन्स खडक, त्यानंतर बघा हिल आणि माउंटेन मध्ये कोण अगोदर येणार आहे, हिल, आणि त्यानंतर शेवटचा काय येणार आहे, माउंटेन म्हणजे पर्वत. सी क्वेश्चन मध्ये बघा, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, यामध्ये सीड, सीड म्हणजे बी अगोदर, त्यानंतर सॅपलिंग, सॅपलिंग म्हणजे रोपटे, सीड नंतर सॅपलिंग, प्लांट वनस्पती, आणि प्लांट पेक्षाही मोठं कोण आहे, ट्री वृक्ष झाड. पुढचं बघा लास्ट, चाइल्ड, ऍडल्ट, बेबी, युथ, यांच्यामध्ये बघा बेबी बाल लहान, त्यानंतर चाइल्ड म्हणजे बाळापेक्षा चाइल्ड मोठं, त्यानंतर युथ, युथ म्हणजे तरुण, आणि ऍडल्ट सगळ्यात शेवटी, ऍडल्ट म्हणजे प्रौढ. आता पुढची ऍक्टिव्हिटी आपण सोडवू. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी यामध्ये बघा, आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहे आणि आपल्याला स्टोरी कम्प्लीट करायची आहे. हे तुम्हाला स्टोरी रायटिंग स्किलमध्ये डेव्हलप द स्टोरी अशी सूचना असते आणि स्टोरी आपल्याला कम्प्लीट करायला येते. आता बघा शब्द जे दिलेले आहे ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये ते आपण वाचून घेऊ. हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माऊस, किल, रोवर्ड, रोवर्ड म्हणजे गर्जना करणे, फ्री, च्यू चावणे, हर्ड ऐकले, ला हसले किंवा हसला. आता बघा स्टोरी मध्ये हे जे ब्रॅकेट मधले जे शब्द आहे ते आपल्याला लिहायचे. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ, कोणता शब्द येणार आहे, फॉरेस्ट. सिंह जंगलामध्ये झोपलेला होता. अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम, उंदराने त्याच्यावर खेळायला सुरुवात केली. द लायन गॉट अप, शब्द कोणता येणार आहे, अँग्रीली, सिंह खूप रागावला. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू किल इट, त्याने त्या उंदराला पकडले आणि त्याला मारण्यासाठी तो तयार झाला. द डॅश बेग द लायन, सिंहाकडे कोणी, बेग म्हणजे भीक मागणे, सिंहाने कोणाकडे, सिंहाकडे उंदराने भीक मागितली. टू लिव इट, त्याला सोडून देण्यासाठी. अँड सेड दॅट समडे इट वूड हेल्प द लायन, आणि म्हणाला की काही दिवसांनी मी सुद्धा तुझी मदत करेन. द लायन डॅश द लायन ला, आणि सिंह हसला अँड लेट इट गो, आणि त्याने त्याला जाण्याची परवानगी दिली. वन डे द लायन वॉज कॉट इन अ नेट, एक दिवस सिंह त्या नेटमध्ये म्हणजे त्या जाळीमध्ये अडकला, पकडला गेला. सेट अप बाय हंटर्स, आणि जे जाळं हंटर्सने म्हणजे शिकाऱ्याने उभारलेलं होतं. ही डॅश लाऊडली, ही रोवर लाऊडली, आणि तो मोठ्याने गर्जना करायला लागला. ऍज ही ट्राय टू हार्ड टू एस्केप, एस्केप म्हणजे सुटका, आणि सुटकेसाठी त्याने खूप प्रयत्न केले. द माऊस डॅश द लायन, आणि हर्ड म्हणजे ऐकणे, उंदराने सिंहाची गर्जना ऐकली. अँड केम, आणि आला. इट डॅश अप द नेट, इट च्यू अप द नेट, त्याने ते जाळं चावायला सुरुवात केली. विथ इट शार्प टीथ, त्याच्या धारदार अशा दातांनी. अँड सेड द लायन, शब्द कोणता येणार आहे, फ्री, आणि त्याने त्या सिंहाला मोकळे केले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही पोएम शिकणार आहोत. थँक्यू. पण कविता बघण्यापूर्वी आपण ह्या स्टोरीचं मॉरल बघू. आता बघा या स्टोरीचं जे मॉरल आहे, म्हणजे याचं जे तात्पर्य आहे, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड
इनडीड तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. बघा संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण ही पोएम शिकणार आहोत. थँक्यू.